नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आल्या. अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करत नमुने प्रयोगशाळेत पाठविले. एका ग्राहकाला चक्क नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत. सुभाष भंडारे नावाच्या व्यक्तीने लातूर फाटा इथल्या डीमार्टमधून किराणा सामानाची खरेदी केली. त्यासोबतच त्यांनी मुलांसाठी काही चॉकलेट घेतले. हे चॉकलेट खाताना त्यांना त्यात आळ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी भंडारे यांच्या तक्रारीवरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी चॉकलेटचा साठा जप्त करत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलाय. नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या या चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. तसेच चॉकलेटच्या सुरक्षतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मी सुभाष भंडारे, घरचं किराणा माल भरण्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत मॉलमध्ये आलो होतो. मॉलमध्ये आल्या असताना किराणा माल घेतल्यासोबत त्याच्यासोबत मी नेस्ले या कंपनीचे दोन चॉकलेट किटकॅट, आम्ही दोन मित्र खाण्यासाठी किटकॅट चॉकलेट खरेदी केले असतात. त्या किटकॅट चॉकलेटमध्ये बाहेर येऊन फोडून खाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यात आळ्या निघाल्याच्या नंतर ही बाब आम्ही मॉल प्रशासनाला तत्काळ कळवली. मॉल प्रशासनाने कळवल्याच्या नंतर ते मला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मी नांदेड अन्न व औषध प्रशासनाला कळवून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलवून इथे येऊन त्याचा पंचनामा करण्यासाठी सांगितले असता ते अधिकारी इथे येऊन त्या पूर्ण नेस्लेच्या बॅगचा जप्त करून त्याच्यावर ते सीज करून घेऊन स्वतः प्रशासनाने ते नेस्ले किटकॅट चॉकलेट हे जप्त केलेले आहे व प्रशासनाने त्याच्यावर व्यवस्थित कारवाई करण्यासाठी घेऊन गेलेले आहे. माझी अशी मागणी आहे की लहान मुले जे चॉकलेट न बघता, कारण चॉकलेट हे खाद्यपदार्थ प्लास्टिकमध्ये बंद केलेलं असतं, बंद केलेल्या खाद्यपदार्थाची जी क्वालिटी जर आणि ते विदाऊट एक्सपायरी होतं अशी जर क्वालिटी येत असेल तर तात्काळ त्या कंपनीवर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्या कंपनीचे ज्या त्या बॅचचे सर्वचे सर्व प्रॉडक्ट्स तात्काळ मार्केटमधून बंद करण्यात येईल, विक्रीसाठी बंद करण्यात येईल ही माझी मागणी आहे. ही मागणी मी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाला देखील करत. आज दिनांक 16/2/2023 रोजी आमच्या कार्यालयाकडे एक तक्रार प्राप्त झाली होती. सदरील तक्रारदाराच्या संबंधात त्यांनी अवेन्यू सुपर मार्ट कोटा नांदेड इथून काही चॉकलेट्स विकत घेतली होती आणि चॉकलेट्स विकत घेतल्यानंतर त्यामध्ये त्यांना आळ्या आढळून आल्या अशा स्वरूपाने त्यांची तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगे आमच्या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री सवी कनकावाड व श्री ऋषिकेश मरेवाड यांनी कवठा नांदेड येथील अवेन्यू सुपर मार्ट या पेढीस भेट दिली व पेढीस भेट देऊन त्यांनी पेढीची तपासणी केली. तसेच तक्रारदारांनी तक्रारीमध्ये नमूद केलेल्या बॅच नंबर व मॅन्युफॅक्चरिंग डेटचे चॉकलेटचे त्यांनी अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले व सदरील याचा उर्वरित साठा किंमत 10,800 रुपयाचा उर्वरित साठा जप्त केलेला आहे. सदरील तपासणी विश्लेषणासाठी घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील व त्याचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगी पुढील कार्यवाही करण्यात येईल.